उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांच्या घरावर दिनांक 11 मे रोजी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने दगडफेक केली होती. या घटनेचा निषेध पोलीस पाटील संघटनेतर्फे करण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक शामकांत सोमवंशी साहेब व तहसीलदार बी ए कापसे साहेब यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पोलीस पाटील संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद पाटील, तालुका उपाध्यक्ष ईश्वर पाटील, भारती बेंडाळे, गणेश राजपूत, उषाबाई पाटील, दगडू गिरासे, तुकाराम तेली, दगडू गोसावी, नितीन पाटील, एकनाथ कोळी, राहुल देशमुख, सामनेर पोलीस पाटील, वेरुळी पोलीस पाटील आदी उपस्थित होते. आज आम्ही पत्रक पोलीस पाटील संघटना तहसीलदार साहेबांना जो निवेदन दिला त्यामध्ये आपल्या तालुक्याचे उपविभागीय अधिकारी यांच्या घरावर जो भ्याड हल्ला झाला त्याच्यामध्ये त्यांना दुखापत जरी नाही झाली पण त्यांच्यावर जो दबाव आणण्याचा प्रयत्न या गुंडांनी केला, गुंडांची जो मुजोरी वाढली यामुळे कर्तबगार अधिकाऱ्यांचं मनोबल खचत आहे. यामुळे आम्ही निषेध निवेदन आज तहसीलदार साहेबांना, पी आय सोमवंशी साहेब आणि कचरे साहेबांना सुद्धा तेच निवेदन दिलं की ही मुजोरी गुंडांची आवळण्यासाठी शासनाने कठोर उपाययोजना केली पाहिजे की ज्यामुळे अशा अधिकाऱ्यांवर पुन्हा असा हल्ला होऊ नये. यासाठी आज सर्व पोलीस पाटील संघटनातर्फे प्रसिद्धी प्रमुख तुकाराम तेली, आमचे तालुका जिल्ह्याचे उपाध्यक्ष विनोद पाटील आणि सावंत सर, असे सर्व उपाध्यक्ष ईश्वर पाटील, सर्व पोलीस पाटील संघटना आज उपस्थित आहे. तरी ह्या आमच्या संघटनेने जो निवेदन दिलं याची दखल शासनाने घेतली पाहिजे यासाठी, नाहीतर आम्ही पुन्हा आक्रमकपणे रस्त्यावर येऊ. ह्या अधिकाऱ्यांवर जो अन्याय होत आहे त्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरण्यासुद्धा कमी करणार नाही. आज पाचरा पोलीस पाटील संघटना तालुक्याच्या वतीने आदरणीय जे प्रांत साहेब आहेत, कचरे साहेब यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला, त्यांच्या बंगल्यावर जे काही दगडफेक झाली त्या घटनेच्या निषेधार्थ आम्ही टी आय साहेब, कमलजी साहेब, तसेच तहसीलदार कापसे साहेब आणि प्रांत साहेब यांना निवेदन दिलेलं आहे. उद्या आम्ही महाशय जिल्हाधिकारी साहेब आणि जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब यांना देखील निवेदन देण्याचा प्रयत्न करणार आहोत. यापुढे जर समजा आता कोणी अवैध धंदे करून आणि अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असेल किंवा खेडोपाडी जे आमचे पोलीस पाटील बांधव आहेत त्यांच्यावर कोणी दबाव आणण्याचा प्रयत्न करत असेल तर यापुढे ते कदापि सहन केले जाणार नाही. आणि जर तसा प्रकार कोणी केला तर यापुढे संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन आम्ही छेडण्याचा प्रयत्न करू. आम्ही या वृत्तवाहिनीच्याद्वारे हे सांगू इच्छितो तमाम जनतेला की शांततेच्या मार्गाने आपले जे व्यवसाय आहेत ते चांगल्या पद्धतीने आपण करावे. शासनाला जो वेळोवेळी देणारा कर असतो तो वेळोवेळी द्यावा आणि चुकीच्या मार्गाने आपण कुठलेही व्यवसाय न करता शासनाला देखील सहकार्य करावे. शासनाने नेमणूक केलेल्या अधिकाऱ्यांना देखील सहकार्य करावे. एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यावर त्यांच्या बंगल्यावर जर कोणी दगडफेक करत असेल तर आम्ही त्यांचा तीव्र निषेध करतो. धैर्य प्रतिनिधी स्वप्निल कुमार सोबत केदार पाटील, पाचोरा.